वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्लोर करिअर अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्स हे टॉपिक कम्प्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याची तुम्हाला एक रिक्वेस्ट होती. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सिल्वर करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकन प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यावर तुम्ही अपडेट राहू शकणार आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केले तेव्हा तत्काळ तुम्ही ते बघू शकणार. ठीक आहे, पुढे जाऊ आपण मित्रांनो. तर आज आपण 16 ते 19 ऑक्टोबर या दरम्यानचे करंट अफेअर बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, बुकर प्राईज बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. तर बुकर प्राईज मार्गारेट ऍटवूड आणि बर्नार्डिन एव्हरेस्टो यांना हा बुकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर बर्नार्डिन एव्हरेस्टो ह्या आहेत आणि मार्गारेट ऍटवूड या इकडे या इमेज मध्ये तुम्हाला दिसतील. तर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. नॉर्मली महापरीक्षा आणि ज्या म्हणजे स्मॉल स्केल एक्झाम असतात, म्हणजे स्टॅटिक एक्झाम असतात ग्रुप सी लेवलच्या, त्यामध्ये हे बुकर पुरस्कार वगैरे याबद्दलचे प्रश्न डेफिनेटली येतातच. एखादा प्रश्न सुद्धा, म्हणजे एखादा प्रश्न कुठल्या ना कुठल्या जे दिवस असतात वेगवेगळे ठरलेले, तर कुठल्या ना कुठल्या बॅचमध्ये अशा प्रकारचा प्रश्न पडतोच. तर 2019 बुकर पुरस्कार जो आहे तो मार्गारेट ऍटवूड आणि बर्नार्डिन एव्हरेस्टो यांना भेटलेला आहे. तर हे इथं त्यांचे इमेज आहे दिलेलं. इंग्रजी साहित्यात खूप मानाचा सन्मान हा बुकर पुरस्कार ओळखला जातो. तर मार्गारेट ऍटवूड या कॅनेडियन लेखिका आहेत आणि आफ्रो ब्रिटिश लेखिका ज्या आहेत त्या बर्नार्डिन एव्हरेस्टो या आहेत. तर त्यांना हा संयुक्तपणे पुरस्कार जाहीर केलेला आहे. हा फर्स्ट टाइम असा जाहीर केलेला आहे मित्रांनो. या पहिले 1992 मध्ये असा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. तर 1992 नंतर फर्स्ट टाइम असा हा पुरस्कार दोन व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे, मार्गारेट ऍटवूड आणि बर्नार्डिन एव्हरेस्टो. आणि मित्रांनो, जवळपास चर्चा केल्यानंतर परीक्षक जे आहेत पीटर फ्लॉरेन्स यांनी या नियमात बदल केले आणि अशा प्रकारे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ऍटवूड यांना द ब्लाइंड असोसिएशन या पुस्तकासाठी हा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर द हँडमेड टेल या पुस्तकासाठीही त्यांना नामांकन मिळालेलं आहे. ठीक आहे, यापूर्वीही त्यांना द ब्लाइंड असोसिएशन या पुस्तकासाठी पुरस्कार मिळालेला आहे. तर पुढे जाऊ मित्रांनो आपण. जागतिक भूक निर्देशांक यामध्ये भारताची मोठी घसरण झालेली आहे मित्रांनो. तर ही जी घसरण आहे ही खूप गंभीर बाब आहे. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनेच खूप गंभीर बाब आहे मित्रांनो. आपल्या सर्वांना याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. केवळ आर्थिक मदत न करता अन्नदान करणं किंवा एखादा आपला वाढदिवस साजरा करताना एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन किंवा कुठंतरी बेगर्स वगैरे असतील अशा ठिकाणी त्यांना मदत करणे किंवा अन्नदान करणे याबद्दलही तुम्ही वाढदिवस अशा प्रकारे तुम्ही साजरा करू शकता मित्रांनो. वेगवेगळ्या पद्धती असतात. तर माझ्या मते मला तर या गोष्टी जास्त सॅटिस्फॅक्शन भेटतंय इतरांना मदत करून. तर तुम्हीही असा प्रयत्न करा. कुठं सेलिब्रेशन करायचं असेल तर थोडंसं डिफरंट पद्धतीने करू. तर बाकी गोष्टीकडे न वळता आपण हा न्यूजवर फोकस करू जरा. तर जागतिक भूक निर्देशांकामध्ये 2019 117 देशांमध्ये 102 भारताचा क्रमांक लागतो. ही खूप गंभीर बाब आहे मित्रांनो. म्हणजे खूप काही चांगली गोष्ट नाही आहे 102 क्रमांक. आणि पहिले काही खूप चांगला नंबर नव्हता, 95 नंबर होता. तर 117 देशांमध्ये 95th नंबर होता 2018 आणि 2019 117 देशात 102 नंबर आहे. म्हणजे खूप भयानक घसरण झालेली आहे ही आणि खूप चिंतेची बाब आहे आपल्यासाठी आणि देशासाठी सुद्धा. आणि नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो. आणि ही काही म्हणजे ते खूप चांगली गोष्ट नाही की बा यांचा नंबर लागतोय, आपला शेवटीच नंबर लागतो आहे. त्यामुळे गंभीरच बाब आहे ही. तर असं काही नाही की पाकिस्तानला मागे टाकलं वगैरे, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला फक्त आपली इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. आणि हा अहवाल जो आहे हा कन्सर्न वर्ल्ड वाईड ही आयरिश संस्था आहे. तर यांच्याद्वारे आणि वेल्ट हंगर हिल्फी या जर्मन संस्थेद्वारे संयुक्तपणे तयार केलेला आहे. तर मित्रांनो फक्त एवढंच तुम्हाला विचारतील की 18 आणि 19 रँक काय आहे किंवा यांच्यामध्ये फरक किती आहे आणि जो कुठल्या संस्थेतर्फे हा जाहीर करण्यात येतो. तर हा जाहीर करण्यात येतो कन्सर्न वर्ल्ड वाईड ही आयरिश संस्था आणि वेल्ट हंगर हिल्फी ही जी आहे ती ही जर्मन संस्था आहे. या दोघांमधून हा जाहीर करण्यात येतो.
सन 2000 मध्ये भारताचा रँक हा 113 देशांमध्ये 83 होता आणि त्यानंतर घसरण झालेली आहे. 2005 मध्ये 38.9 इतके गुण होते आणि 2010 मध्ये 32 झाले गुण. त्यानंतर 2010 मध्ये 32 वरून ते 2019 पर्यंत 30.3 इतके गुण झालेले आहेत, म्हणजे कमी झालेले आहेत गुण. त्यामुळं आपला रँक तसा वाढलेला आहे. तर खूप गंभीर समस्या आहे. कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, खोलटे मुले, अशी कुपोषण, बालमृत्यू हे गंभीर विषय आहेत मित्रांनो. तर त्याच्यावर सरकारने आणि आपण सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शक्य तेवढे अन्नदानात तुम्ही सहकार्य करा, अन्नदान करा स्वतः. आणि सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर कुठंतरी एखादा 100 किलो गहू किंवा तांदूळ किंवा अशा प्रकारचे धान्य देऊन सुद्धा तुम्ही ते सेलिब्रेशन करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. पुढे जाऊ आपण मित्रांनो. प्रमोशन ऑन व्हील हे फर्स्ट टाइम होत आहे मित्रांनो आपल्या रेल्वेमध्ये, आपल्या रेल्वे खात्यामध्ये फर्स्ट टाइम होत आहे ही गोष्ट. सॉरी, प्रमोशन ऑन व्हील. तर हे जी आहे प्रमोशन ऑन व्हील, तिच्यावर फर्स्ट टाइम हे प्रमोशन करण्यात आलेलं आहे. हाऊसफुल 4 रिसेंटच रिलीज होणार आहे हा पिक्चर, हाऊसफुल 4. तर या चित्रपटाच्या कास्टने 16 ऑक्टोबरला मुंबईहून प्रवासाची सुरुवात केली आणि ही जी स्पेशल ट्रेन होती याच्यावर हे स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत आणि ही पूर्ण ठिकाणी फिरेल. तर ही समजा सुरत फिरेल, वडोदरा आणि कोटा या 3 स्टेशनवर जाणार आहे. यामुळे मित्रांनो रेल्वेला एक नवीन रेव्हेन्यू तयार झालेला आहे, म्हणजे एक रेव्हेन्यू सोर्स वेगळ्या पद्धतीचा चांगला आहे हा रेव्हेन्यू सोर्स ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. ठीक आहे. तर आणि फर्स्ट टाइम अशी सुरुवात केली आहे तर त्यामुळेही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हाऊसफुल 4 पहिला चित्रपट कोणता, हाऊसफुल 4 आणि कुठल्या स्टेशनला गेली, सुरत, वडोदरा आणि कोटा आणि मुंबईहून निघालेली आहे. कधी? 16 ऑक्टोबरला. पुढे जाऊ आपण यशस्वी जयस्वाल. रिसेंट यशस्वी जयस्वाल हे चर्चेत होते. तर हे का बरं होते? यशस्वी जयस्वाल हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक करणारे एक खेळाडू आहेत आणि खूप चर्चेत आहेत आणि खूप गरीब परिस्थितीतून त्यांनी ही पोस्ट किंवा या पदावर गेलेले आहेत. ते क्रिकेटमध्ये खूप चांगलं त्यांनी द्विशतक केलेलं आहे हजारे ट्रॉफीमध्ये, विजय हजारे ट्रॉफीमध्ये. आणि हे तिसरे खेळाडू बनलेले आहेत द्विशतक करणारे. जयस्वालने झारखंड विरुद्ध ग्रुप ए मॅचमध्ये 203 रनांची खेळी केलेली आहे. 17 वर्षांचे आहेत ते यशस्वी जयस्वाल आणि 9 पैकी 5 द्विशतक वन डे मध्ये करण्यात आलेली आहेत. रोहित शर्माच्या नावावर 3 आहेत, सेहवाग आणि सचिनच्या नावावर प्रत्येकी 1-1 द्विशतक आहे या ट्रॉफीमध्ये. आणि यशस्वी जयस्वाल हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत आणि संघर्षमय त्यांची कथा आहे मित्रांनो. खूप कष्ट करून ते या आपल्या ट्रॉफीपर्यंत किंवा ही अचीवमेंट त्यांनी घेतलेली आहे मित्रांनो. त्यांच्या वडिलांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास ते पैसे नव्हते, म्हणून यशस्वी 10 ते 11 वर्षांच्या असतानापासून मुंबईमध्ये काकांकडे आले आणि आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांनी ही अचीवमेंट घेतलेली आहे. आणि जेव्हा वेळ उरत होता मित्रांनो त्यांना पैसे कमवण्यासाठी, तर ते पाणीपुरी आणि फळ विकायचे. बघा मित्रांनो, संघर्ष कोणाला अडलेला नाही, त्यामुळे आपण कधीच ब्लेम असं करू नका की हे माझ्यासोबतच का करत, वाय मी कधीच म्हणू नका, जस्ट से ट्राईंग. ठीक आहे. तर आता कुठल्याच व्यक्तीने ज्याचा संघर्ष त्याला करावा नाही लागला मित्रांनो. तुम्ही लहान असता, मोठे असता, कधी ना कधी अशी वेळ येते की ज्यावेळेस तो संघर्ष ती सक्सेस अचीव करण्यासाठी थोडीशी मेहनत एक्स्ट्रा घ्यावी लागते. ठीक आहे. त्यामुळे हातून हरून जाऊ नका, खचून जाऊ नका आणि नेहमी फोकस राहा आपल्या आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. डेफिनेटली अचीव करणार तुम्ही ती गोष्ट. आणि फक्त जर यश भेटत नसेल तर कुठं चुकतोय हे जर आपल्याला भेटत नसेल, एखादं पास होत नाही आहे आपण, पास होत नाही आहे आपण, तर कुठं चुकतोय ते बघा. तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करा वेगवेगळ्या, त्यामुळे तुम्ही इम्प्रूव्ह होणार. ठीक आहे. तर टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चन बँक सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमच्यावर तुम्ही इम्प्रूव्ह होणार आणि तुम्ही कुठं चुकता आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर पुढे जाऊ आपण मित्रांनो. आशियातील सर्वात लांब चेचानी नाशरी या बोगद्याला श्यामप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले मित्रांनो. तर इथं बरेच प्रश्न तयार होतील की हा बोगदा कुठं आहे, परत कोणाचे नाव देण्यात आले, केंद्रीय मंत्री कोण आहेत त्या रस्ते विभागातील,
तर केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी. काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग 44 यावर तयार करण्यात आलेला आहे हा बोगदा. कोणता? केनानी नाशारी. मी उच्चार चुकला होता माझा, केनानी नाशारी. श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशासाठी एक निशान, एक विधान आणि एक प्रधान असे असा मंत्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिला होता. रिसेंट हा मंत्र खूप चर्चेत होता मित्रांनो, 370 कलम आठल्यामुळं. तर कोणी दिला हा मंत्र? एक निशान, एक विधान, एक प्रधान, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी. आणि जम्मू काश्मीर महामार्गावरील रामबन जवळ केनानी नाशरी हा बोगदा आहे. तर याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं 2017 मध्ये. आणि 2017 मध्ये याचं काम पूर्ण झाल्यानंतर आशिया खंडातील हा सर्वात मोठा बोगदा होता. 1200 मीटर उंचीवर आहे हा, साधारणतः 9.2 किलोमीटर चालला. आणि या बोगद्यामुळे जम्मू काश्मीर श्रीनगर मधील अंतर 40 किलोमीटरने कमी होणार आहे. तर सर्व पॉईंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही नोटडाऊनच करून घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि प्रवासाचा वेळ जवळपास 2 तासांनी कमी होईल. 2 लेनचा हा बोगदा आहे आणि आशिया खंडातील हा सर्वात लांब बोगदा आहे. कुठला? केनानी नाशरी. याला काय नाव देण्यात आलेलं आहे? श्यामाप्रसाद मुखर्जी. पुढचा इम्पॉर्टंट विषय आहे मित्रांनो, न्यायमूर्ती बोबडे. न्यायमूर्ती शरद बोबडे हे आपले नेक्स्ट म्हणजे पुढचे सरन्यायाधीश होणार आहेत. सध्या कोण आहेत? सध्या आहेत रंजन गोगोई सध्या आपले सरन्यायाधीश आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे पूर्ण नाव आहे त्यांचं, हे सरन्यायाधीश होणार आहेत. इम्पॉर्टंट काय आहे? ते मूळचे नागपूरचे आहेत, त्यामुळे जास्त इम्पॉर्टंट आहे. मूळचे म्हणजे आपले महाराष्ट्रातले नागपूरचे. तर प्रथेनुसार रंजन गोगोई सरन्यायाधीश म्हणून त्यांना नियुक्त करतील आणि त्यांची केंद्रावर शिफारस करतील. हे इम्पॉर्टंट आहे. इतर बघा, तर मुख्य सरन्यायाधीश यांची नियुक्ती करण्याची शिफारस कोण करतो केंद्राला? तर रंजन गोगोई प्रथेनुसार. हे इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे फिरून प्रश्न येऊ शकतो. आणि बोबडे हे जे राहतील न्यायमूर्ती, ते 47वे आपले सरन्यायाधीश राहतील. आणि रंजन गोगोई हे किती होते? आपले 46वे सरन्यायाधीश होते. रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे आणि 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती बोबडे नियुक्त होतील. तर न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्याबद्दल थोडी ब्रीफ माहिती बघू आपण, ठीक आहे. न्यायमूर्ती बोबडे हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1956 नागपुरात झाला. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे ज्येष्ठ विधिज्ञ होते आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता. इम्पॉर्टंट. आणि त्यांचे शालेय शिक्षण नागपुरातच झालेले आहे. त्यांनी 1978 मध्ये नागपूर विद्यापीठाद्वारे LLB ही पदवी घेतली, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नागपूर, आणि नागपूर खंडपीठात वकिली केली. 1998 साली वरिष्ठ अधिवक्ता म्हणून ते झाले. 2000 ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली. इम्पॉर्टंट आहे. तर असा प्रश्न येऊ शकतो की सरन्यायाधीश होण्याआधी त्यांची नियुक्ती कुठं होती? कुठल्याही प्रकारचं न्यायालय टाकू शकतं. तर मुंबई उच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती होती. आणि 2012 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती बनले. आणि त्यानंतर पुढं ते नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलपती होते. नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती होते. इम्पॉर्टंट आहे हे. भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून तब्बल 2 वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभणार आहे मित्रांनो. आणि 2021 मध्ये ते निवृत्त होणार आहे. खूप मोठा कार्यकाळ त्यांना लाभणार आहे मित्रांनो ऍज अ सरन्यायाधीश म्हणून. 2021 मध्ये निवृत्त म्हणजे खूप मोठी, खूप वेळची, वेळानंतर रिटायरमेंट आहे त्यांची. पुढे जाऊ आपण मित्रांनो. क्रिस्टियाना कॉच आणि जेसिका मेयर इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. या दोघींचा फोटो, क्रिस्टियाना कॉच आणि या आहेत जेसिका मेयर. तर अवकाशात इतिहासात प्रथमच अमेरिकेतील 2 महिलांनी एकाच वेळी स्पेस वॉक केलेला आहे. म्हणजे याआधीही महिलांनी स्पेस वॉक केलेला आहे, पण फक्त महिलांनी स्पेस वॉक केलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही पुरुषाचा सहभाग नाही. पुरुषाचा सहभाग नाही. तर हा फक्त महिलांनी केलेला स्पेस वॉक फर्स्ट टाइम झालेला आहे. त्यामध्ये क्रिस्टियाना कॉच आणि जेसिका मेयर या 2 आहेत. आणि त्यांनी जो अवकाशातील पॉवर कंट्रोलची दुरुस्ती करण्यासाठी हा स्पेस वॉक केलेला आहे. आणि त्या प्रमाणित सुरक्षा तपासणी करून त्यांनी त्या अवकाशस्थानाबाहेर सुद्धा पाऊल ठेवले आणि ते कार्य केले. तर मित्रांनो, ज्या क्रिस्टियाना कॉच आहेत त्या विद्युत अभियंता आहेत आणि जेसिका मेयर ज्या आहेत त्या सागरी जीवशास्त्रात PhD केलेली आहेत त्यांनी. सोव्हिएत रशियाचे वेलेंटिना तेरेस्कोवा यांनी 1963 मध्ये फर्स्ट महिला म्हणून अवकाशात त्यांनी पाऊल ठेवले होते. एवढंही तुम्हाला लक्षात पाहिजे. जसं आपण प्रेझेंटचा विचार करतो तसं पास्टमध्ये ही घटना पहिले कोणी केली याबद्दल सुद्धा तुम्ही
याबद्दल सुद्धा तुम्ही स्टडी करत जा मित्रांनो. तरी मी बोलताना ओघात सांगितलं नाही, तरी तुम्ही ते डिक्टेट करून घेत जा किंवा सर्च करत जा, चिकित्सक वृत्ती ठेवत जा मित्रांनो. आता एखादा मी देशाचं नाव घेतलं, एखाद्या राज्याचं नाव घेतलं, तर लगेच त्या राज्याबद्दल सब टॉपिक तयार करून तुम्ही नोट डाऊन करून घेत जा, म्हणजे ते पाठ होऊन जातात. आणि 1982 मध्ये स्वेटलाना सवत्किया ही पहिली महिला स्पेस वॉकर ठरलेली होती. पहिली महिला स्पेस वॉकर कोण आहेत तर स्वेटलाना सवत्किया, आणि सोव्हिएत रशियाची व्हॅलेंटिना टेरेस्कोवा ह्या पहिल्या महिला अवकाश यात्री आहेत. ठीक आहे, स्पेस वॉक वेगळा आणि अवकाश यात्रा वेगळी. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो, प्रो कबड्डी सातवं फायनल जी आहे ते कोणी पटकवलेलं आहे, तर प्रो कबड्डीचं सेव्हन फायनल जे आहे ते दबंग दिल्लीवर मात केलेली आहे आणि बंगाल वॉरियर्सने ते विजेतेपद पटकवलेलं आहे. कोण जिंकलेलं आहे? बंगाल वॉरियर्स. हा इथं आहे त्यांचा फोटो. ठीक आहे, तर हे कुठं झालेलं होतं? अहमदाबादच्या मैदानात 19 ऑक्टोबरला संध्याकाळी पार पडलं. ठीक आहे, तर बंगाल वॉरियर्सनी दबंग दिल्लीवर मात केलेली आहे आणि सातव्या हंगामाचं सेव्हन फायनल त्यांनी जिंकलेलं आहे. तर आपल्याला फक्त एवढंच विचारतील की कोण जिंकलं बंगाल वॉरियर्स कोणाविरुद्ध दबंग दिल्ली, आणि कितवं होतं? तर सातवं. आणि कुठं झालं? अहमदाबाद. अहमदाबाद कुठं आहे? अहमदाबाद हे गुजरात. ठीक आहे, आता गुजरात माहिती आहे तर गुजरात बद्दल तुम्ही लगेच सब टॉपिक तयार करा आणि मेन्शन करा, कमेंट करा सीएम, गव्हर्नर, तिथले लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा मेंबर. ठीक आहे, आणि बंगालने 39-34 फरकाने या सामन्यात बाजी मारलेली आहे, म्हणजे 39 पॉईंट बंगालला भेटलेले आहे. आणि हे बंगालने जे आपलं विजेतेपद मिळालं ते आपलं पहिलं विजेतेपद आहे. इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं दुसरं वगैरे टाकतील पण नाही, बंगालचं हे पहिलं विजेतेपद आहे. पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो, आपलं हे करंट अफेअर्सचं लेक्चर इथं संपत आहे मित्रांनो. तर जाता जात तुम्हाला एक रिक्वेस्ट होती, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा आणि टेलिग्रामवर फॉलो करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर बँक रिलेटेड खूप सारे विविध टॉपिकसुद्धा भेटतील, तर ते टॉपिक तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला क्यू ए रिझनिंग आणि इंग्लिश यांचे बेसिक रूल्स वगैरे स्टडी सुरू केलेला आहे. दुसरे सर आहेत ते तुम्हाला शिकवतील त्यावर. आणि क्यू ए रिझनिंग यातील बेसिक रूल्स जे आहेत किंवा सॉल्व्ह कसे करायचे सोप्या पद्धतीत, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघा, मी लिंक देईलच खाली तुम्हाला. आणि आपल्या या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका, silvercareer.inला. इथं तुम्हाला MPSC महापरीक्षा रिलेटेड सर्व डेटा भेटेल आणि ई बुकसुद्धा अवेलेबल केलेल्या आहेत. मी करंट अफेअर्सच्या PDF अवेलेबल आहेत तिथं, त्यासुद्धा तुम्ही चेकआउट करा. तिथं तुम्हाला बँकचे टॉपिक इथं शिकवलेले आहेत, त्यांच्यावरचे जे क्विज आहेत त्या क्विजचं PDF सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल असेल. बँकचे बँक रिलेटेड ज्या इंग्रजीमध्ये क्विज आहेत, सॉरी इंग्रजीमध्ये करंट अफेअर्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला तिथं भेटतील. तर आमच्या या वेबसाईटला व्हिजिट करा, www.silvercareer.inला, आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.